नमस्कार मंडळींनो, तुमची महाराष्ट्रीयन सखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी DIY ऑर्गनायझेशन कसे करू शकतो हे मी तुम्हाला दाखवले आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी एक बॉक्स घेतलेला आहे, तर ह्यापासून आपल्याला DIY ऑर्गनायझर करायचा आहे। तर सर्वात आधी आपण चारी बाजूने हे कट करून घेऊया। चारी बाजूने आपण कट करून घेतल्यानंतर आपण ह्याला एका कापडाने पूर्णपणे ह्याला कवर करून घ्यायचं आहे। तुम्ही कुठलेही कापड घेऊ शकता, किंवा ओल्ड टी शर्ट असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे जे गिफ्ट पेपर असतात ते सुद्धा तुम्ही इथं रॅप करू शकता। तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितला असाल तर मी ओल्ड पिशवीपासून, ओल्ड कापडी पिशवीपासून नवीन बॅग कशी तयार करायची हा व्हिडिओ केला आहे। तर त्यामध्ये मी जो ब्लाउज पीस वापरलेला होता तोच राहिलेला ब्लाउज पीस मी ते वापरत आहे। तर याप्रमाणे खाली जे कापड आपण घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि त्यावरती कार्डबोर्ड म्हणजे जे बॉक्स आपण घेतलेला आहे ते ठेवायचं आहे आणि याप्रमाणे आपण कवर करून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही कुठलाही ग्लू वापरू शकता किंवा स्टॅपलरनेही तुम्ही इथं पिन करू शकता। स्टॅपलरने पिन केले तर हाताला लागू शकते असे तुम्हाला वाटत असेल, पण त्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी पुढे दाखवलेलं आहे। तर याप्रमाणे आपण सर्व बाजूंनी स्टॅपल करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आपण दुसऱ्या साईडला सुद्धा स्टॅपल करून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे दोन्ही साईडला आपण छान असं स्टॅपल करून घेतलेलं आहे। आता ही जी साईडची बाजू आहे त्याला आपण करून घ्यायचं आहे। तर ही जी खालची बाजू आहे ती आपण आत दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावरती याप्रमाणे आपण छान असं दोन्ही साईडनं त्याला व्यवस्थित करून, आपण जर एक तुम्हाला एक्स्ट्रा कापड वाटत असेल तर तुम्ही ते कट करून घेऊ शकता। तर याप्रमाणे दुमडून या साईडला सुद्धा तुम्हाला स्टॅपल करून घ्यायचं आहे। तर याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा करायचं आहे। ही खूप सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे। जर तुम्ही ग्लू न करत असाल तर ते सुद्धा पटकन होते, पण त्याच्यापेक्षाही मला हे खूप सोपी पद्धत वाटते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर ह्या साईडला सुद्धा मी सेम प्रोसिजर करत आहे आणि हे जे एक्स्ट्रा आहे कापड ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि त्याचासुद्धा वापर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर पहा याप्रमाणे चारही बाजूने आपण छान असं स्टॅपल करून घेतलेलं आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे। कुठेही आपल्याला असे जास्त कापड वगैरे किंवा ओबडधोबड याप्रमाणे साईड कुठलीही नाही आहे। तर आतल्या बाजूला आपण काय करायचं आहे, तर हा बॉक्सचा जो भाग आहे तो आपल्याला दिसू नये यासाठी कुठलाही ओल्ड टी शर्ट जो तुमच्याकडे असेल तो घ्यायचा आहे आणि तो याप्रमाणे तुम्ही आत घालून घ्यायचा आहे। आणि आतली जी बाजू आहे ही तुम्ही कटही करू शकता किंवा तुम्ही हे याप्रमाणे आत दुमडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे त्याला छानपैकी खाली घालून घ्यायचं आहे। तर हे याप्रमाणे टी शर्ट आपण जर घातलं तर जे स्टॅपल आपण मारलेलं आहे ते आपल्या हाताला लागण्याची शक्यता नसते आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं। तर इथं मी जे माझ्या मुलीचं हेअरबँडचं जे तुटलेलं होतं ते मी इथं लावून घेणार आहे। तर हेअरबँडचे जे जुने हेअरबँड असतात ते कधीही फेकू नका, ते कधी ना कधी कुठे ना कुठे तरी उपयोगी येतात। तर 4-5 हेअरबँड जे आहेत ते जे तुटलेले किंवा लूज झालेले मी ठेवलेले होते, तर त्याचा आता वापर कसा होतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर याप्रमाणे तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात, कमी खर्चात आणि इतकं सुंदर असं DIY ऑर्गनायझर आपलं तयार झालं आहे। तर आता आपण 4 सेक्शन असणारा DIY ऑर्गनायझर करायचा आहे। कुठलाही तुमच्या घरात याप्रमाणे बॉक्स असेल, मग तो ॲमेझॉनवरून तुम्ही मागवला असेल काहीतरी किंवा कुठूनही, तर याप्रमाणे बॉक्स असेल तर
आपण त्याप्रमाणे कसं DIY ऑर्गनायझर करू शकतो ते आता पाहूया। तर सर्वात आधी मी हे वरचे जे चारही बाजू आहेत ते कट करून घेणार आहे। चला तर चारही बाजू आपण कट करून घेतलेले आहेत। आता जे कापड आपल्याला उरलेलं आहे अजूनही, तर तेच कापड मी इथे वापरणार आहे। सेम त्या बॉक्ससाठी आपण जी प्रोसिजर केलेली आहे तसेच आपण इथंही करायचं आहे। तर दोन्ही साईडला आपण याप्रमाणे कापड कव्हर करून स्टेपल करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे स्टेपल करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला। तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण याचप्रमाणे स्टेपल करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला स्टेपल करून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा कापड होतं ते मी इथं आत बॉक्समध्ये घालून घेतलेलं आहे। तर यानंतर आपण जे वरचे भाग कट केलेले होते या बॉक्सचे, तर तेच आपण यामध्ये सेक्शन करण्यासाठी घ्यायचं आहे। तर याप्रमाणे तुम्ही चार सेक्शन करून घ्यायचे आहे त्या बॉक्समध्ये। तर याप्रमाणे आपला चार सेक्शन असणारा DIY ऑर्गनायझर तयार झाला आहे। तर ह्याला अजून थोडं डेकोरेटिव्ह करण्यासाठी माझ्या मुलीचे जे लूज झालेले हेअरबँड होते ते दोन हेअरबँड मी इथे याप्रमाणे लावलेले आहेत। आणि जे आपल्याला काही यामध्ये ठेवायचं असेल, मग ते पेन असू दे, स्केच पेन असू दे, क्रेयॉन्स असू दे, काहीही तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही याप्रमाणे ठेवू शकता। तर आता हे जे DIY आहे ते खूप सोपं आहे। तर माझ्याकडे एक जुनं स्पॅच्युला होल्डर होतं, खूप जुनं आणि ते खूप खराब पण झालेलं होतं। तर ह्याचा वापर मी पेन होल्डरसाठी करणार आहे किंवा तुम्ही टिश्यू होल्डर, टिश्यू पेपर ठेवण्यासाठी वगैरे, काहीही मेकअप ब्रशेस ठेवण्यासाठी, कशासाठीही तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता। तर तुम्ही हे जर असंच ठेवलं तर ह्याला एवढा लुक येणार नाही। तर यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मी इथे सुतळी घेतलेली आहे, तुम्ही लोकरचा धागासुद्धा घेऊ शकता आणि फेविकॉल लावून याप्रमाणे इथे मी लावून घेणार आहे। लावल्यावर तुम्हाला मी दाखवते, पहा। तर याप्रमाणे याला खूप छान लुक आलेला आहे आणि अजून थोडंसं याला छान दिसण्यासाठी इथं मी एक छोटंसं फ्लॉवर लावून घेणार आहे। तर पहा किती छान, खूप सिंपल आणि खूप कमी वेळात, काहीच खर्च न करता इतकं छान तुम्ही होल्डर तयार केलेलं आहे। तर ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या वस्तूपासूनच तुम्ही खूप सारे DIY ऑर्गनायझर करू शकता। तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टिप्ससोबत। धन्यवाद।